नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण माझ्या सेटचे जे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तसंच मित्रांनो, त्याच धर्तीवर मी असा विचार केला की पेपर फर्स्टला जे काही 10 चॅप्टर आहेत ते 10 चॅप्टर त्या 10 चॅप्टरची एक सिरीज चालू करावी आणि आपल्यापर्यंत ती पोहोचवावी. मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला 2 पेपर असतात, 2 पेपरमधून आपला जो सब्जेक्टचा विषय असतो त्याला आपण चांगले स्कोरिंग करतो, परंतु फर्स्ट पेपरला बऱ्याच वेळेस आपल्याला मार्क्स कमी पडतात. कारण मित्रांनो, त्यामागचं कारण असं आहे की आपण पहिल्या पेपरला ज्या पद्धतीने सिरियस घ्यायला पाहिजे, ज्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, त्या पद्धतीने आपला अभ्यास होत नाही, त्यामुळे आपला सेटचा रिझल्ट हा मित्रांनो येत नाही. त्यासाठी मित्रांनो, पहिल्या पेपरलाही तितकंच आपण महत्व द्यायला पाहिजे जे की आपण दुसऱ्या पेपरला देत असतो. आणि यामध्ये सुद्धा मित्रांनो, पहिल्या पेपरमध्ये सुद्धा आपण काही जे चॅप्टर्स आहेत, घटक आहेत, त्याला आपण जास्त महत्व देत नाही. परंतु मित्रांनो, तसं न करता आपण जर गुणदान पाहिलं, मार्क जर पाहिले चॅप्टर वाईज, तर प्रत्येक चॅप्टरला 10 गुण आहेत मित्रांनो. त्यामुळं जे 10 चॅप्टर आहेत त्या 10 चॅप्टरचा अभ्यास आपण समान केला पाहिजे किंवा जास्तीत जास्त अभ्यास सर्व याचा आपण करायला पाहिजे. आणि प्रत्येक चॅप्टर हे कसं महत्वाचं आहे, कसा अभ्यास करायचा आहे आणि कसे महत्वाचे प्रश्न असतात हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, मी आजपासून एक व्हिडिओ सिरीज चालू करत आहे. जे आपले 10 चॅप्टर आहेत, पहिल्या पेपरमधले 10 चॅप्टर आहेत, त्या 10 चॅप्टरची एक सिरीज चालू करतोय. आणि ते 10 चॅप्टर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 1 चॅप्टर एक्सप्लेन करणार आहे. तर मित्रांनो, डेफिनेटली तुम्ही ही सिरीज पहा, यामधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीचिंग एप्टिट्यूड यावर बोलणार आहोत. चला तर मित्रांनो, बघूयात टीचिंग एप्टिट्यूड. मित्रांनो, सेट एक्झाम पेपर फर्स्ट याचं चॅप्टर वाईज मार्क किंवा गुणदान पाहिलं तर पुढील प्रमाणे आपल्याला ते दिसून येईल. तर मित्रांनो, इथे आपल्याला दिसेल एकूण 10 युनिटसाठी 50 प्रश्न विचारले जातात आणि 100 गुणांसाठी. यावरून मित्रांनो आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक चॅप्टरला आपण सारखं महत्व द्यायचं आहे, कारण प्रत्येक युनिटला सारखेच मार्क आहे इथे आपण पाहू शकतो. मित्रांनो, टीचिंग एप्टिट्यूड किंवा अध्यापन अभियोग्यता या घटकाचा किंवा या चॅप्टरचा विचार केला तर या चॅप्टरमध्ये एकूण आपल्याला 6 पॉइंट दिसतील. नंबर 1, अध्यापन. अध्यापनामध्ये संकल्पना, उद्दिष्टे, अध्यापनाची पातळी, मग त्यामध्ये स्मरण, आकलन आणि प्रतिबिंबन, वैशिष्ट्ये आणि मूलभूत आवश्यकता. त्यानंतर दुसऱ्या पॉइंटचा विचार केला तर अध्ययनार्थीची वैशिष्ट्ये, त्यामध्ये किशोरावस्थेतील आणि प्रौढ विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये, शैक्षणिक, सामाजिक, भावनिक, बोधात्मक आणि वैयक्तिक भिन्नता. त्यानंतर तिसरा पॉइंट, अध्यापनावर परिणाम करणारे घटक, शिक्षक, विद्यार्थी, सहाय्यक, अध्ययन साहित्य, भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि संस्था. त्यानंतर चौथा पॉइंट, उच्च शिक्षण संस्थांमधील अध्यापन पद्धती, शिक्षक केंद्रित विरुद्ध विद्यार्थी केंद्रित पद्धती, ऑफलाईन विरुद्ध ऑनलाईन पद्धती, स्वयंप्रभा, मूक इत्यादी. पाचवा पॉइंट, अध्यापन सहाय्यभूत प्रणाली, पारंपरिक, आधुनिक आणि ICT आधारित. आणि शेवटचं 6वं, मूल्यमापन पद्धती, घटक आणि मूल्यमापनाचे प्रकार, उच्च शिक्षणातील मूल्यमापनाची निवडीवर आधारित श्रेयांक पद्धती, त्यालाच आपण CBCS असं म्हणतो. तसेच संगणक आधारित परीक्षण आणि मूल्यमापनातील नवीन पद्धती. मित्रांनो, हे सर्व 6 पॉइंट या टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये किंवा अध्यापन अभिक्षमता या चॅप्टर मध्ये येत असते. मित्रांनो, अध्यापन दृष्टिकोन हा आपल्या शैक्षणिक दृष्टिकोनाशी संबंधित असतो. तसंच आपला शिक्षणाविषयी दृष्टिकोन कसा आहे, तो अध्ययन अध्यापनास उपयुक्त आहे का, आपण प्राध्यापक पदाकरिता पात्र आहात का, तसेच तुम्हाला पारंपरिक व आधुनिक शिक्षण पद्धती माहिती आहे का व त्याचा वापर तुम्ही कसा करता, हे आणि असे प्रश्न आपल्याला या अध्यापन दृष्टिकोन या प्रकरणामधून पाहिले जातात. तसेच मित्रांनो, या अध्यापन दृष्टिकोनावरील जे प्रश्न असतात ते प्रश्न तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून घेतले पाहिजे,
म्हणजेच बघा, दिलेल्या पर्यायापैकी जो पर्याय सकारात्मक विचारसरणी दर्शविणारा असेल तोच अचूक असण्याची शक्यता दाट असते. तसेच एखादा आदर्श शिक्षक या प्रसंगी काय करेल, त्याच्याकडून कोणती अपेक्षा आहे, यावरून त्या उत्तराचा पर्याय मित्रांनो आपण निवडावा. उदाहरणार्थ पहा मित्रांनो, आपल्याला उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करायचे असल्यास तुमच्या ओळखीच्या मुलांची उत्तरपत्रिका तुमच्याकडे जर आली तर तुम्ही काय कराल, हा एक प्रश्न आहे. त्याला चार पर्याय अ ब क. अ पर्याय हे त्या विद्यार्थ्याशी संपर्क साधून त्याला तुम्ही माहिती द्याल. ब, इतर उत्तरपत्रिकांप्रमाणे त्याच्या उत्तरपत्रिकेचे नियमानुसार तुम्ही मूल्यांकन कराल. क, त्याला इतरांपेक्षा जास्त गुण द्याल. ड, त्याने एकदा तुमचे ऐकले नाही म्हणून तुम्ही त्याला कमी गुण द्याल. मित्रांनो, या पर्यायांचा जर विचार केला तर यातील अ आणि ब हे बेकायदेशीर आहे. तसंच ड पर्यायाचा जर विचार केला तर शिक्षकाने ती कृती करणे अयोग्य आहे. म्हणून राहिलेला जो ब पर्याय आहे तो ब पर्याय बरोबर आहे. जसं की इतर उत्तरपत्रिकांप्रमाणे त्याच्या उत्तरपत्रिकेचे नियमानुसार तुम्ही मूल्यांकन कराल. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, आपण एक शिक्षक आहोत आणि आपण एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला हे टीचिंग एप्टिट्यूडचे प्रश्न मित्रांनो सोडवायचे असतात. चला तर आता आपण अध्यापन अभिक्षमता मधील जे सहा पॉईंट आहेत ते सहा पॉईंट अगदी थोडक्यात, नेमकं कोणत्या पॉईंट मध्ये आपल्याला काय लिहायचंय कसं लिहायचंय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. अध्यापन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती पाहिजे. जसे की बघा, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस ज्ञान कौशल्य व अभिरुची प्राप्त करण्यासाठी सहाय्य करणे किंवा मदत करणे म्हणजे अध्यापन होय. तसंच मित्रांनो, या टीचिंगचे दोन प्रारूपे किंवा मॉडेल असतात ती आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. जसे की शिक्षक केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण. तसेच शिक्षण ही एक कला आहे. या पद्धतीने आपल्याला मित्रांनो उद्दिष्टेची माहिती पाहिजे. तसेच मित्रांनो, अध्यापनाची पातळीचा जर विचार केला तर अध्यापन पातळीमध्ये स्मरण, आकलन, प्रतिबिंबन हे आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. नंबर दोन, अध्ययनार्थीची वैशिष्ट्ये. मित्रांनो, यामध्ये आपल्याला जे किशोरावस्थेतील आणि प्रौढ अवस्थेतील जे विद्यार्थी आहेत त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती पाहिजे. मित्रांनो बघा, जसे की त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक, सामाजिक, भावनिक, बोधात्मक या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. नंबर एक, शिक्षकाचं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी ऑफ टीचर. मित्रांनो, यामध्ये व्यक्तिमत्वाचा जर विचार केला तर शिक्षकाचे व्यक्तिमत्व हे बहिर्मुख असले पाहिजे. तसेच त्यामध्ये सहनशीलता, निर्णय क्षमता, दुसऱ्यांना समजून घेण्याचं कौशल्य, देहबोली, वागणे, राहणीमान या सर्व गोष्टींचा परिणाम हा अध्यापनावरती होत असतो. तसेच अनेक विद्यार्थी हे शिक्षकांचे अनुकरण करत असतात. म्हणजे शिक्षकाचे व्यक्तिमत्व जर चांगले असेल तर विद्यार्थीही अध्ययनास प्रवृत्त होत असतात. शिक्षकाचे अध्यापन कौशल्य हा सुद्धा घटक खूप महत्वाचा आहे. कारण अध्यापन कौशल्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांवरती होत असतो. त्यानंतर शिक्षकाकडून अध्यापन पद्धतीचा वापर. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा पाहिले असेल की बरेचसे शिक्षक हे खडू फळा या पद्धतीने शिकवत आलेले आहेत किंवा शिकवत असतात. परंतु बरेचसे शिक्षक हे तुम्ही जर पाहिले तर ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, जसे की लॅपटॉप असन, PPT प्रेझेंटेशन असन, याद्वारे मित्रांनो विद्यार्थ्यांना ते सांगत असतात. आणि या दोघांची तुलना जर केली तर तुमच्या असं लक्षात येईल की खडू आणि फळा यापेक्षा ICTद्वारे जर तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवलं तर ते त्यांच्या चांगलं लक्षात राहतं हे आपल्याला दिसून येईल. त्यामुळे अध्यापन पद्धती याचाही परिणाम अध्यापनावरती मित्रांनो जास्त प्रमाणात होत असतो. त्यानंतर मित्रांनो, शिक्षकांकडून दिले जाणारे मुलांना प्रोत्साहन, मोटिवेशन बाय टीचर. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे कोणतेही कार्य, कोणतंही काम जर आपल्याला करायचं असेल त्यामागे मोटिवेशन किंवा प्रेरणा असणं ही खूप गरजेचं आहे. प्रेरणेचा वापर करून आपण विद्यार्थ्यांमधील अध्ययनास प्रवृत्त करू शकतो. याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टीचा मित्रांनो या अध्ययनावरती परिणाम होत असतो, हे आपण व्यवस्थित याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर चौथा मुद्दा, उच्च शिक्षण संस्थांमधील अध्यापन पद्धती. यामध्ये शिक्षक केंद्रित विरुद्ध विद्यार्थी केंद्रित पद्धती, त्यानंतर ऑफलाईन विरुद्ध ऑनलाईन पद्धती. शिक्षक केंद्रित पद्धतीमध्ये शिक्षकांवर लक्ष केंद्रित असते. भाषेचे स्वरूप व संकल्पना महत्वाची मानली जाते. शिक्षक कसा बोलतो, विद्यार्थ्यांचं कसं ऐकून घेतो
हे या शिक्षक केंद्रित पद्धतीमध्ये असते। तसेच शिक्षक केंद्रित पद्धती ही एकतर्फी असते, वन वे आपण म्हणू त्याला, वन वे कम्युनिकेशन असते यामध्ये। तसेच विद्यार्थी केंद्रित पद्धतीचा जर विचार केला तर विद्यार्थी व शिक्षक या दोघांवरती लक्ष केंद्रित केले जाते। तसेच विशिष्ट परिस्थितीमध्ये भाषेचा वापर यावर लक्ष केंद्रित केले जाते। तसेच विद्यार्थी भाषा कशी वापरतो हेही महत्त्वाचं मानलं जातं। विद्यार्थी हे शिक्षकाचे अनुकरण करत असतात। तसेच शिक्षक व विद्यार्थी परस्पर संवाद हे साधत असतात। त्याच पद्धतीने कृतीच्या उद्देशानुसार जोडीने समूहामध्ये किंवा स्वयंअध्ययन हे करत असतात। तसेच महत्त्वाचं, विद्यार्थ्यांवर सतत जो देखरेख ठेवण्याऐवजी गरजेनुसार अथवा समस्या निर्माण झाल्यास शिक्षक तिथे प्रतिसाद देत असतो। या पद्धतीने आपल्याला शिक्षक केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित या दोन्हीही पद्धती आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे मित्रांनो। त्यानंतर ऑफलाईन विरुद्ध ऑनलाईन, विद्यार्थी व शिक्षकांना एकाच ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहावं लागतं, जसे की शाळा असेल, महाविद्यालय असेल। त्यानंतर आपला असं लक्षात येईल की एक पर्टिक्युलर वेळ असते, शाळेची असते, महाविद्यालयाची एक पर्टिक्युलर वेळ असते, त्या वेळेतच आपल्याला हे अध्ययन करावं लागतं। तसंच त्यामध्ये कडक शिस्त असते किंवा वर्गात उपस्थित राहणं गरजेचं असतं, तेही वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं असतं। यामधून एक गोष्ट चांगली घडत असते की विद्यार्थी आणि शिक्षक हे प्रत्यक्षरित्या बोलत असतात, मुलांना ज्या काही अडचणी आलेल्या असतात ते प्रत्यक्षरित्या शिक्षक इथे सोडवत असतो। आणि यामध्ये जर अध्यापन पद्धतीचा जर विचार केला तर व्याख्यान पद्धती आहे, प्रकल्प पद्धती, प्रात्यक्षिक पद्धती ही या ऑफलाईन पद्धतीमध्ये वापरली जाते। आणि ऑनलाईनचा जर विचार केला तर आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामधून कोणत्याही ठिकाणी संवाद हा साधू शकतो, जसं की घर असेल, कार्यालय असेल किंवा इतर ठिकाणावरून इंटरनेटच्या माध्यमातून आपण हा संवाद साधू शकतो। आणि मित्रांनो, लवचिकतेचा जर विचार केला तर ही पद्धती खूप लवचिक आहे, म्हणजे कोणत्याही वेळेला कुठूनही आपण ही ऑनलाईन अध्ययन पद्धती वापरू शकतो, जसं की मेल आहे, ऑनलाईन चॅट आहे, इत्यादी साधनांद्वारे हे अध्ययन घडून येत असतं। यामध्ये प्रत्यक्षात विद्यार्थी आणि शिक्षक हे प्रत्यक्षात भेटत नसतात। ऑडिओ व्हिज्युअल किंवा वेब सिरीज, वेबिनार, ऑनलाईन चॅट, ईमेल्स, ईबुक याद्वारे आपलं हे कम्युनिकेशन साधत असतो आपण। त्यानंतर स्वयं, मित्रांनो स्वयं हे भारत सरकारने फ्री ऑनलाईन एज्युकेशन त्याला स्वयं हे नाव दिलेलं आहे। स्वयंचा लॉन्ग फॉर्म जर पाहिला तो असा आपल्याला दिसेल, स्टडी वेब ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग बाय यंग अँड एस्पायरिंग माइंड्स। हे भारतीय ऑनलाईन अभ्यासक्रम पुरवणारे महत्वाचे संकेतस्थळ आहे आणि हे मानवी संसाधन विकास मंत्रालयाच्या MHRDच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू झालेला आहे। त्यानंतर आहे MOOC। MOOC म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, म्हणजेच व्यापक खुले ऑनलाईन अभ्यासक्रम। उच्च शिक्षण हे सर्व घटकांपर्यंत, सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे MOOCचे उद्दिष्ट आहेत। मग ते परंपरागत असेल, ऑनलाईन शिक्षण असेल, कोणत्याही द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे। त्यानंतर पाचवा मुद्दा आहे अध्यापन सहाय्यभूत प्रणाली, त्यामध्ये पारंपरिक, आधुनिक व ICT आधारित। बऱ्याच वेळेस आपण असं पाहिलं असेल की बरेचसे शिक्षक हे खडू आणि फळा या पद्धतीने शिकवत असतात, परंतु काही शिक्षक हे लॅपटॉप असेल, PPT प्रेझेंटेशन असेल किंवा ICTचे जे काही साधने आहे त्याद्वारे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात। आणि आपल्या असं लक्षात येतं मित्रांनो येथे आपल्याला असं लक्षात येईल की पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा ICT आधारित किंवा आधुनिक आधारित जे काही अभ्यासक्रम आहे ते अभ्यासक्रम मुलांच्या चांगलं लक्षात राहतात। त्यानंतर सहावं आणि शेवटचं आहे मित्रांनो मूल्यमापन पद्धती। मित्रांनो हे मूल्यमापन पद्धतीचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, म्हणजे बघा मूल्यमापनातील कोणते घटक आहे, मूल्यमापनाचे कोणते प्रकार आहेत। तसंच उच्च शिक्षणामधील जे काही निवडीवर आधारित रँक पद्धती आहे त्याला आपण CBCS किंवा चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम म्हणू, हे आपण व्यवस्थित याचा अभ्यास केला पाहिजे। त्यानंतर संगणक आधारित परीक्षण आहे। त्यानंतर मूल्यमापनातील ज्या काही नवीन पद्धती आहे हे सर्व आपण व्यवस्थित याचा अभ्यास करायचा आहे। मित्रांनो आशा करतो आपल्याला टीचिंग ऍप्टिट्यूड किंवा अध्यापन अभिक्षमता हे व्यवस्थितरित्या समजलं असेल।
त्याच पद्धतीने टीचिंग से रिलेटेड जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास मित्रांनो करायचा आहे, कारण प्रश्न कसेही जरी विचारले तरी तुम्हाला त्याचं उत्तर हे व्यवस्थितरित्या देता आले पाहिजे। त्यासाठी आपण बीएड एमएड चे जे बुक्स आहेत, पुस्तक आहेत, त्यामधूनही तुम्ही अभ्यास करू शकता। चला तर मित्रांनो आपण आता संशोधन अभियोग्यता या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। मित्रांनो आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।